शिवसेनेने मला कायम भरभरून दिले आहे. माझी निष्ठा अखंड शिवसेनेबरोबर आहे व राहील असे सांगून माझ्या नगरविकास विभागात कोणाचा कोणताही हस्तक्षेप नाही असे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे. मी कंटाळो व लवकरच निर्णय घेणार हा जावई शोध केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी वसईत कुठून लावला हे त्यांचे त्यांनाच माहीत असा टोला एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भक्कम नेतृत्वाखाली आता एक शिवसैनिकही कोणाला हलवता येणार नाही असेही त्यांनी सांगितले. जनआशीर्वाद यात्रेनिमित्त वसई येथे बोलताना केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे केवळ सहीपुरती उरले असून त्यांच्या सर्व फाईली मातोश्रीमधून मंजूर केल्या जातात असे सांगितले. तसेच शिंदे हे या प्रकाराला कंटाळले असून ते लवकरच निर्णय घेतील असे सूचक विधान नारायण राणे यांनी केले. याबाबत एकनाथ शिंदे यांना विचारले असता ते म्हणाले, मी निष्ठावान शिवसैनिक असून माझी निष्ठा केवळ शिवसेनेशी आहे. पक्षाने मला ज्या जबाबदाऱ्या दिल्या त्या प्रामाणिकपणे पार पाडणे एवढेच मला माहीत आहे. स्वार्थासाठी इकडून तिकडे उड्या मारणे हे माझ्या रक्तात नाही. त्यांनी कुठून शोध लावला माझ्या मला माहीत नाही, पण माझ्या डिपार्टमेंटमध्ये मला पूर्ण स्वातंत्र्य आहे. म्हणून तर मी नगरविकास विभागाच्या माध्यमातून गेले अनेक वर्ष प्रलंबित असलेलं जे काही युनिफाईड DCPRचा जो निर्णय राज्याच्या हिताचा आणि सर्वसामान्य लोकांच्या हिताचा घेऊ शकलो, त्याचबरोबर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग यशस्वीपणे आम्ही पुढे नेतो आहे, त्याचं लवकरच लोकार्पण होणार आहे. त्यामुळे माझ्या विभागामध्ये आणि पक्षामध्ये मी कुठेही मला मी समाधानी आहे आणि जे काही त्यांनी सांगितलं आहे त्यात कुठलंही तथ्य नाही, ते पूर्णपणे चुकीचं आहे. कारण मी मला जर स्वातंत्र्य नसतं तर मी हे निर्णय घेऊ शकलो नसतो. मातोश्री काय किंवा उद्धव साहेब काय हा कुठल्याही माझ्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाहीत आणि ते स्वतः मुख्यमंत्री होते ना युती सरकारमध्ये. म्हणजे जेव्हा एक मोठा निर्णय घ्यायचा असतो, पॉलिसी डिसिजन घ्यायचा असतो, राज्याच्या निगडीत जो काही मोठा निर्णय असतो धोरणात्मक, त्याला तर माझं खातं काय कुठलंही खातं हे मुख्यमंत्री महोदयांच्या संमतीनेच आपण सामूहिक निर्णय घेत असतो. त्यामुळे हे असं म्हणजे बोलणं योग्य नाही आणि ते त्याच्यामध्ये कुठलंही तथ्य नाही. आज ते केंद्रीय मंत्री स्वतः आहेत, उद्या एखादा त्यांच्या डिपार्टमेंटचा धोरणात्मक निर्णय घ्यायचा असेल तर पंतप्रधान महोदयांची संमती त्यांना घ्यावीच लागेल. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या संभ्रम निर्माण करणाऱ्या आणि सुरुवातीपासूनच जेव्हापासून आपलं महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं तेव्हापासून हे सगळे प्रयत्न चालू आहेत विरोधकांचे. परंतु महाविकास आघाडी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली कोविडचं नियोजन असू द्या, कोविडचा कंट्रोल असू द्या, त्याचबरोबर हे सगळं एवढं मोठं संकट असताना चक्रीवादळ, निसर्गवादळ, तोक्ते वादळ, अतिवृष्टी या सगळ्या गोष्टीला आपण सरकार फेस करते आणि लोकांना देखील मदत करते आहे. आणि या सगळ्या कोविडच्या संकटामध्ये आपल्याला माहीत आहे राज्याचे सर्व रिसोर्सेस आपण वापरतो आहे, पण असं असताना देखील विकास कामांना कुठेही कात्री लावलेली नाही. याचं जे काही उदाहरण आहे ते समृद्धी महामार्गाचं आहे. किंबहुना आमच्या डिपार्टमेंटने घेतलेले जे निर्णय आहेत नगरविकास विभागाचे ते आहेत, आणि नवीन आम्ही काही प्रकल्प मार्गी लावतो आहे. त्यामुळे हे सगळं जे काही आहे हे केवळ संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे आणि दुसरं काही नाही. या उपर असं काही जबरदस्ती आहे का? अरे याच्यामध्ये मी मगाशीच म्हणालो, मी पूर्ण समाधानी आहे. मला नगरविकास विभागासारखं महत्त्वाचं खातं या ठिकाणी काम करण्यासाठी दिलेलं आहे. त्या माध्यमातून ज्या महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत ज्या थेट लोकांशी त्याचा संबंध येतो, यामध्ये मोठे आमूलाग्र बदल आपण करतो आहे, मोठे निर्णय या ठिकाणी घेतो आहे, त्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही आहे. आता ते तुम्ही त्यांनाच विचारा कॉल केला आहे का. त्यामुळे त्यांनी देखील मुख्यमंत्रीपद त्यावेळेस बाळासाहेबांच्या आशीर्वादाने कारभार केला. त्यांना माहीत आहे की राज्याचा कारभार कसा होत असतो. आणि हे शेवटी ठीक आहे, संभ्रम निर्माण करायला काही गोष्टी कोणीही बोलू शकतो, परंतु मी पूर्णपणे सक्षमतेने आणि मला पूर्ण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे. माझ्या कुठल्याही कामामध्ये मुख्यमंत्री महोदय हस्तक्षेप करत नाहीत, उलट मी जे काही त्यांच्याकडे सूचना करतो, जे नवीन निर्णय राज्याच्या हिताचे घेण्याची विनंती करतो त्याला